अहमदनगर शहरात रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पाईपलाईन रोड येथे गाडीला कट मारण्याच्या कारणावरून दोन युवकांमध्ये बाचाबाची झाली त्याचं रूपांतर पुढे तुफान मारामारीतही झालं मग भर रस्त्यात भाजी मार्केटच्या बाजूला ही मारामारी तब्बल अर्धा तास चालू होती मात्र पोलिसांनी याची काहीच दखल घेतली नाही त्यामुळे एका तरुणाला चार ते पाच जणांच्या टोळक्याने दगड विटा आणि दांडक्याने मारहाण करीत घायल केलं आहे तर मध्ये ही मारण्याची धमकी दिली जात असल्यानं ना, शेकडो नागरिकांच्या समोर ही मारहाण चालू होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाल्यात पोलिसांचा काही धाक राहिला नसल्याची प्रतिक्रियाही यावेळेस नागरिकांमधून व्यक्त होतीये भर रस्त्यात ही साईल मारामारी चालू होती सध्या नगर जिल्ह्यात खून दरोडे तसेच मंदिरातील मूर्ती यांच्या चोऱ्या झाल्या आहेत तर मागील महिन्यात आठ अनोळखी मृतदेहही सापडले आहेत त्याचा तपास अद्यापपर्यंत लागला नाहीये त्यामुळे पोलीस कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एसनाईन मीडिया अहमदनगर